आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉपने आपण बातम्या बघूया. दिल्लीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमित शहांमध्ये बैठक. मराठा आरक्षण आणि राजकीय विषयांवर बैठकीत चर्चा. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचीही बैठकीला उपस्थिती. अजित पवार दिल्लीहून रात्री पावणे 12 वाजता पुण्यात दाखल. दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्यानंतर अजित पवार पुण्यात दाखल. अजितदादा बारामतीमधल्या कौटुंबिक दिवाळी कार्यक्रमात सहभागी होणार का, याकडे सर्वांचंच लक्ष. काल मी पहिल्यांदा पाहिलं आजारी माणूस कोणाला तरी भेटायला गेलाय. आजारी माणूस भेटायला जातो हा नवा प्रकार सुरू. संजय राऊतांचं अजित पवारांना टोला. आजारी माणसाला लोक भेटायला येत होते. भेटायला येण्याची परंपरा आहे की मी आजारी आहे, मला डेंग्यू झालाय, मला अंतरणात उठता येत नाही, मला कोणी दिवाळीत त्रास देऊ नका, मी कार्यकर्त्यांना भेटू शकत नाही, मी खूप आजारी आहे. पण काल मी प्रथमच पाहिलं आजारी माणूस कोणाला तरी भेटायला गेला जात आहे तोही दिल्लीत. 2024 उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार. कमळाचा आधार घेतला तरी 2024 पराभव निश्चित. संजय राऊतांचं भाकीत. पोस्टर फाडतात, बॅनर्स फाडतात, पोलीस पाहतायत, पोलिसांना फोन केले तरी पोलीस जात नाहीत. पोलीस कोणाच्या पेरोलवर आहेत, कोणाच्या पगारावर आहेत, पोलीस आयुक्ताने सांगावं. पोलीस आयुक्त आपण कोणाची चाकरी करताय, एका गटाची चाकरी करत नाही, तुम्ही या राज्याची चाकरी करताय. गाईच्या दूध खरेदी दरात वाढ करावी या मागणीसाठी कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक. ठाकरे गटाचा गोकुळ दूध संघाच्या संकलन केंद्रावर मोर्चा. पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलंय ताब्यात.